चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात धुमाकूळ घालून दहशत निर्माण करणाऱ्या वाघिणीला त्वरित जेरबंद करण्याचे आदेश वन विभागाला देण्यात आले आहेत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हे आदेश दिले आहेत. मुनगंटीवार यांनी या भागातील भयभीत ग्रामस्थांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधल्यावर हे आदेश दिले असून यामुळे ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुका सध्या दहशतीत आलाय. वाघिणीच्या पिल्लांसह झालेलं दर्शन, 3 शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्न, पाळीव प्राण्यांचा वाघ हल्ल्यात झालेला मृत्यू यामुळे हा तालुका पूर्णतः भयग्रस्त आहे. सातत्यानं घडणाऱ्या वाघ हल्ल्याच्या घटना आणि वाघिणीचं दर्शन यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेतावर जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे या भयभीत शेतकऱ्यांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन विभाग यांच्याकडे केली. या मागणीची गांभीर्यानं दखल घेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एका शिष्टमंडळ गिरगाव येथून पाठवून भयग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, सदस्य संजय गजपुरे, भाजपाचे युवा नेते सुहास अलमस्त यांच्यासह वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या शिष्टमंडळानं गिरगावसह लगतच्या सर्व गावांना भेटी देत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि मग वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी त्यांचा संवाद साधून दिला. यावेळी ग्रामस्थांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भयभीत जीवन जगत असल्याची जाणीव करून देत या दहशतीमधून तातडीनं मुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार मुनगंटीवार यांनी धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीवर पाळत ठेवून तिला तातडीनं जेरबंद करण्याचे निर्देश वन विभागाला दिले. जेरबंद झालेल्या वाघिणीला अन्यत्र हलवण्याचा आदेशही त्यांनी यावेळी दिला. याविषयी लाईव्ह चंद्रपूरशी अधिक बातचीत करत आहेत जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे. सुहास अलमस्त यांना जेव्हा आपण काल बघायची विदत दिलं म्हणून आज मी पाठवलं आहे. RFO वन विभागाचे अधिकारी सुद्धा इथं पोहोचतील आणि वाघ पकडण्याच्या कामाला आता सुरुवात होईल. सचिव महोदयांना तसे आदेश दिले असल्याने लवकरात लवकर वाघ पकडले जाईल. आणि यासोबत या गावातल्या लोकांना न्याय देण्यासाठी 100% व्याज ज्यामुळे जंगलात जावं लागणार नाही. तुम्ही श्री बिरजू पाझारे यांच्यासोबत चर्चा करा. या गावाच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने आम्ही तुमच्यासोबत उभे राहू हा विश्वास वाघांनी केलं. त्या वाघाला 4 मुलं आहेत, छोटे बछडे आहेत. त्यामुळं ते वाघिणी पूर्ण गावभर फिरतो आणि शेतकऱ्यांना खूप त्रास देऊन राहिले. त्यांचे गोरेसुद्धा जखमी होऊन राहिलेले आहेत. त्यामुळं भाऊने सांगितलं का तात्काळ त्या गावात जावं. आणि आज गिरगाव या गावात आम्ही संजयभाऊ गजपुरे, सुभाष जन्मस आणि सगळं सहकारी जिल्हा परिषद मेंबरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सरपंच आहे, गावकरी उपस्थित राहून त्या ठिकाणी आपले आरोपीला सांगितलं आणि आरोपीची संपूर्ण टीम घेऊन या ठिकाणी उपस्थित झालो. उपस्थित माध्यमातून त्या वाघिणीला बेहोश करून त्याला कोर जन्मबंदी सोडण्यासाठी हा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि सुधीर भाऊ सांग आत्ताच आमचं बोलणं झालं, गावकऱ्यासारखं माझं बहुत बोलणं झालं. त्या मिश्राजी म्हणून आहे त्यांना सांगितलं आणि तात्काळ त्या ठिकाणी या वाघिणीला पकडून त्याला कोर जवळमध्ये पाठवायचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि तात्काळ त्या वाघिणीला पकडण्यात येणार आहे हे आरोपी आणि त्यांचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. वनमंत्री मुनगंटीवारांनी या मागणीची दखल घेऊन वन विभागाला तातडीनं वाघिणीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिल्यानं ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. आजवर आम्ही पूर्णतः दहशतीमध्ये आलो होतो, घराबाहेर पडणं कठीण झालं होतं. आता मात्र सुधीर मुनगंटीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा झाल्यानं तसंच आमच्या मागणीची दखल घेतली गेल्यानं भीती कमी झाली अशी प्रतिक्रिया यावेळी मिळाली. याविषयी ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच रुपेश गायकवाड आणि युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद बोरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पाहुयात. माननीय ब्रिजभूषणजी पाझारे साहेब, माननीय संजय भाऊ गजपुरे यांनी समस्त गिरगाववासी जनता, खास ग्रामपंचायतच्या मीटिंग हॉलमध्ये जी सभा घेण्यात आली, वाघाच्या बंदोबस्त या विषयावर बोलण्यात आलं. माननीय ब्रिजभूषणजी पाझारे साहेबांनी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्यातर्फे निवेदन देण्यात आलं आणि सुधीर भाऊसोबत जे बोलणं झालं, सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांनी वाघाच्या बंदोबस्ताविषयी तातडीनं निर्णय घेतला त्याबद्दल मी साहेबांचं खूप खूप आभारी आहे. साधारणतः 8-10 दिवसापासून गिरगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये
या वाघिणी आणि तिच्या चार बछड्यांनी जो उच्छाद मांडलेला होता त्या संदर्भात गिरगाववासियांकडून फॉरेस्ट डिपार्टमेंटला जो निवेदन देण्यात आलं की चेक कॉपी या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे सुद्धा प्रत्यक्ष भेटून काल निवेदन दिलं. सुधीरभाऊंचे आम्हा सर्व गिरगाववासियांतर्फे शतशः आभार मानतो की काल त्यांनी आमची संवेदना जाणून तुरंत पाऊल उचलून या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे सभापती सन्मानाने ब्रिजभूषणजी पाझारे साहेब, आमचे संजयभाऊ गजपुरे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना या ठिकाणी फरीत पाठवलं आणि या वाघिणीचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि गावकऱ्यांमध्ये जो समन्वय साधून एक सुवर्णमध्य मार्ग या ठिकाणी काढलेला आहे आणि त्या वाघिणीला पकडण्याचे आदेश दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचे गावकऱ्यांतर्फे मी या ठिकाणी आभार मानतो आणि लवकरच या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून त्या वाघिणीचा बंदोबस्त करून गावकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो.